पुसद तालुक्यातील आसोली येथील ग्राम रोजगार सेवकास लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 1500 रुपयांची लाच घेताना ग्राम रोजगार सेवक संदीप पांडे यास अटक करण्यात आली. लोकसेवक संदीप किसन पांडे हा ग्राम रोजगार सेवक असून आसोली पोस्ट गौळ तालुका पुसद येथे तो कार्यरत आहे. त्याने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संदास बांधणीचा मंजूर झालेला दुसऱ्या टप्प्याचा 6000 रुपयांचा धनादेश देण्यासाठी तक्रारदाराला 2000 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती 1500 रुपयांची लाच घेण्याचे आरोपी पांडे याने मान्य केले. त्यानंतर 4 ऑक्टोबरला लाच लुचपत विभागाने सापळा रचून 1500 रुपयांची लाच घेताना संदीप पांडेला अटक केली. सदर कार्यवाही एसीपीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, सुरेंद्र जगदाळे, कर्मचारी निलेश पखाले, राकेश सावसाकडे, किरण खेडकर, महेश वाकोळे, अनिल राजकुमार, वासिम शेख, सचिन भोयर यांनी पार पाडली.